तर मग तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का आम्हाला क्लोजेट कसं पाहिजे आहे, तर एक्झॅक्टली समोर तसंच आहे, ओपन आहे आणि ड्रॉर्स वगैरे सगळं आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवी सुरुवात. तर आज आहे सॅटरडे आणि काही दिवसांपूर्वी मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला होता आणि आम्हाला वॉर्डरोब वगैरे बदलायचा आहे आणि काही आयडियासुद्धा घ्यायच्या आहेत. तर आम्ही ठरवलेलं आहे जसं आम्हाला वॉर्डरोब पाहिजे तर तसं जर रेडीमेड मिळालं तर तसं घेऊन येऊ. म्हणजे रेडीमेड म्हणजे तशी डिझाईन आम्ही बघून घरीच असेंबल आम्हाला करावं लागणार. तर आवडलं नाही तर मग आम्हाला जशी डिझाईन पाहिजे तसं आम्ही ते कस्टमाईज करून घेऊ. असे दोन ऑप्शन्स आहे. तर त्यासाठी आम्हाला जायचं आहे बाहेर कुठे ते थंबनेल बघून तुम्हाला तर कळालंच असेल. अगोदर तिथे जातो आम्ही आणि बघतो कोणते ऑप्शन्स आहे आणि बाकीचं जे आमचं वॉर्डरोब आहे, ड्रेसिंग टेबल आहे, तशा कलरमध्येच आम्हाला ते दुसरं वॉर्डरोब पाहिजे जेणेकरून ते दिसायला चांगलं दिसणार आणि सेम कलरचे दिसणार म्हणून आम्ही चाललो आहोत. आता वाजलेले आहे 12. आमचा सगळ्याच नाश्ता झाला, पोहे बनवले होते, पोहे चहा झालेला आहे, परिबेलाच आवरलेला आहे, फक्त पोनीच बांधायचे आहे त्यांच्या, माझं आवरून झालं जस्ट आणि सिम्पल लुक आहे. आता काही थंडी चालू झालेली आहे तर थंडीमध्ये तर असं काही वेगळे असं वन पीस किंवा असे शॉर्ट ड्रेसेस काही आपल्याला घालता येणार नाही म्हणून जीन्स आणि हे असे जॅकेट वगैरे वेअर करावे लागतात. तर चला मग आता पटकन आम्ही जेवण करतो आणि नंतर बोलतो. बेलाची पण आंघोळ झालेली आहे. आता छान छान आता मी कोणी बांधते, छान असा हा फ्रॉक घातलेला आहे आणि थर्मल घातलेला आहे कारण की थंडी आहे. हो ना, तुला मी मस्त अशी ना अशी तू इथून पोनी बांधते मस्त. ओके, एकदम छान दिसेल तू. चल मी पोनी बांधते 2 मिनिटाचे. जेवण झालं आमचं, आम्ही निघालो आणि आम्ही चाललो आहोत आता अर्लोनला. अर्लोन आहे बेल्जियममध्ये आणि तिथे आयकिया आहे. आयकिया हे जर्मनीमध्ये पण आहे, फ्रान्समध्ये पण आहे, पण लक्झमबर्गमध्ये आयकिया नाही आहे. आयकिया म्हणजे लक्झमबर्ग आणि बेल्जियमची जी बॉर्डर आहे तर तिथे आहे आयकिया आणि त्या एरियाचं नाव आहे अर्लोन. पण ते अर्लोन बेल्जियममध्ये आहे तर तिथे आम्ही खूप वेळेस गेलेलो आहे. इथं सुरुवातीला यायचं तर आपण तिथंच जायचो ना, अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरच होत. हो, 10 किलोमीटर अंतरावरच होत कारण की आम्ही जिथे अगोदर राहत होतो ना तर तिथून बेल्जियम बॉर्डर एकदम जवळ होती. तर आता मला असं वाटतं खूप वर्षानंतर चाललो ना आपण तिथे आयकियाला. आयकियाला खूप वर्षानंतर आम्ही चाललो आहोत, नाही तर पूर्ण आपलं जे फर्निचर आहे ते जर्मनी मधूनच आम्ही घेतलं होतं. तर चला आता जी वस्तू घ्यायला जायची आहे आम्हाला ती वस्तू मी ठिकाणे, त्यासाठी आपल्याला थोडस फिरावं लागणार इथून, नाही तर मग दुसऱ्या शॉप मध्ये जावं लागणार. पण बघू तसं तुम्हाला सुद्धा दाखवू. पोहोचला आहोत आम्ही आता, गाडी पार्क केली जर आणि चाललो. आज गर्दी आहे, सॅटरडे म्हटलं काय खूप जास्त गर्दी आहे, खूपच गर्दी आहे. आपल्याला आठवत आहे ना असं म्हणजे असं स्टार्टिंगला असं कोरोना होता पण थोडासा कमी झाला होता. पण असं किती 5-5 लोकांनाच अगोदर पाठवत होतो ग्रुप मध्ये पाठवत होतो. आपण 1-1.5 तास बाहेर आहे ना वाट बघत होतो. यांनी काहीतरी शॉपिंग केली आहे, आता घरी घेऊन चाललो येते. घरी जाऊन आहे खूप काम त्यांना. आणि हवा खूप आहे ना, थंडी वाजत आहे. त्या मूवीचे शूटिंग असेच होते, जसं असं उभं राहतात झोपण्याची ऍक्टिंग करतात.
तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे आयकिया असो किंवा दुसरं कोणतं शॉप असो आपण येतो तर खूप सारे आयडियाज आपल्याला मिळतात, वस्तू बघायला मिळतात. आणि अशा टाईपचं पण वॉटर थोडा सिमिलर कलर वाटतो ना, थोडासा डार्क असा ड्रॉर्स वगैरे पण आहे. आणि इथे पण वरच्या साईडला पण ठेवायला आहे. हा पण मोठा स्पेस आहे. या ड्रॉर्स मध्ये पण असे छोटे छोटे बास्केट्स आहे, म्हणजे आपण असं अरेंज करू शकतो. आणि खाली असं असल्यामुळे ते इझिली आपल्याला घेता सुद्धा येईल. इथं याच्यामध्ये एक छान हे पण आहे, ती खालची जी बास्केट आहे ती पण आहे, स्लायडिंग बास्केट. हो, स्लायडिंग बास्केट भरपूर स्पेस आहे तसं बघितलं तर. आणि याची हाईट ऍक्च्युली हाईट चांगली तर मोठे जास्त असे लॉंग ड्रेसेस इथं आतमध्ये ठेवायचे नसेल तर आपण शेल्फ सुद्धा ठेवू शकतो आतमध्ये. ते तर आहे, शेल्फ बनवू शकतो. पण हे सगळं वेगवेगळं आहे, म्हणजे इथे सगळी प्राइस दिलेली असते. आणि हे दोन ऐवजी आपल्याला एक, म्हणजे हे पूर्ण कंबाईन असेल घ्यायचं, फक्त दोन घ्यायचे असेल ते पण घेऊ शकतो. म्हणजे हा हा आणि हा पार्ट. हा, पण मला असं पूर्ण घ्यायचं असेल तर टोटल प्राइस त्याची आय थिंक 635 euros आहे. 55,000-56,000 आहे. म्हणजे मी जास्त असंच रफली तुम्हाला राऊंड फिगर सांगते. इंडियन रुपीजमध्ये मी याच्यासाठी सांगते कारण की मी मागच्या वेळेस असंच व्हेजिटेबल्सचा व्हिडिओ शेअर केला होता. सगळे म्हणतात कोमा तू आपल्या इंडियन रुपीजमध्ये सांगितलं तर चांगलं राहील, म्हणजे आम्हाला लवकर समजेल. 55,000-56,000 आसपास आहे हे. चला आता अजून बघूया, भरपूर ऑप्शन्स मिळतील येते आणि आवडलं तर मग घेऊन पण टाकू जर आमच्या मनासारखं असलं तर. एक सेक्शन आहे सोफा चेंज करायचा विचार आहे का काय आपल्यासाठी? छोटा राहील ना. हा, कवर आहे ना इथे सोफा कवर? नाही, कुशन कवर. कुशन कवर्स आहेत. ओके, हे जे सेटअप आहे हे स्टुडिओ अपार्टमेंट असतं ना त्याचं सेटअप आहे. ते लगेच समजतं इथे. कोणतरी छान डिझाईन केलं आणि याच्या इथे सर्व प्राइस दिली आहे. फर्निचर तर आम्ही बघत आहोत पण मला कुशन कवर पण घ्यायचे आहे. ते पण बघते, तुम्हाला माहितच आहे मला कुशन कवर घ्यायला खूप आवडतात, मला चेंज करायला खूप आवडतं 3-3, 4-4 महिन्यानंतर. आता त्याच्यामध्ये असं ग्रे कलरचा आहे सोफा, तर मग हा एक असा, हा एक येलो आणि असा हा एक प्लेन असं ना वेगवेगळं बघते मी. हे अजून दुसरीकडे अजून डिझाईन्स असतील तर मग त्या पण आपण बघायला इथेच नाही बघूया. भरपूर जण मला कंटेनर्सबद्दल विचारतात का कोमल तू जेव्हा पण असं किराणा वगैरे भरते डब्यामध्ये तर ते कंटेनर्स तू कुठून घेतलेले आहे? तर ते मी आयकियामधूनच घेतलेले आहे बघा. मोठ्या साईजचे पण आहे आणि छोट्या साईजचे पण आहे आणि त्याची प्राईससुद्धा आहे. एक कंटेनरची प्राईस आहे 5 euros आणि हे ट्रान्सपरंट आहे. याची क्वालिटी इतकी चांगली आहे. ॲक्च्युली 5 वर्ष झाले हे घेतलेले आहे मी. ते कंटेनर्स आहे तसेच आहे आणि घ्यायला पण आपल्याला घ्यायचं असेल तर मग एका साईडने आपण घेऊ शकतो. आणि दिसायला पण चांगलं दिसतं, 2 किलोमध्ये 1 किलोमध्ये आहे हे अवेलेबल. भरपूर जण विचारतात मग हे दिसले तर म्हटलं चला तुम्हाला दाखवून देते. तर मग तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का आम्हाला क्लोजेट कसं पाहिजे आहे, त्या एक्झॅक्टली समोर तसंच आहे. ओपन आहे आणि ड्रॉर्स वगैरे सगळं आहे. तुम्हाला तिकडचं दाखवते कारण की इथे आता काही लोक आहे, तुम्हाला दाखवते. एक पूर्ण सेक्शन आहे माझ्या बॅगसाठी आणि मनोजला हे पाहिजे होतं त्यांचे वॉचेस ठेवायला, ग्लासेस ठेवण्यासाठी, इवन बेडसाठी माझे काही ज्वेलरी ठेवू शकते, सनग्लासेस ठेवू शकते. त्यामध्ये हे पण आहे, ड्रॉर्स पण आहे आणि इथे पण मग शूज असं नाही का, शूजच ठेवू शकतो, बाकी तर दुसरं पण ठेवू शकतो. पण हे सगळं कस्टमाइज केलेलं आहे. आपण हे काढून आपल्याला जर फक्त हँगर्स हवे तर हँगर्स असं दुसरं शेल्फ पाहिजे असेल कपडे ठेवण्यासाठी तर ते पण आहे. म्हणजे इनकेस मनोजने हे घेतलं मी ते घेणार आणि त्याच्यानंतर मी पण माझी साईड याच्यामध्ये माझे ते बॅग्स वगैरे राहतील असं, है ना. त्याच्यामध्ये आपण आपलं जे फर्निचर आहे ना डार्क ब्राऊन कलरचं आहे आणि हे जे सेक्शन आहे ना
हे आम्हाला पाहिजेच आहे. आमचं सगळं ते कलेक्शन जेवढं आहे दोघांचं ते ठेवण्यासाठी, पण हे त्या साईडला ठेवलेलं आहे आणि किती छान व्यवस्थित दिसू शकतं ते तुम्हाला पण दाखवते. कारण की मला असं वाटतं भरपूर जण असतील त्यांना असं वॉर्ड्रॉप किंवा असं छान छान कलेक्शन किंवा ते त्यांचं वॉर्ड्रॉप व्यवस्थित असं छान अरेंज करायची खूप इच्छा होत असेल आणि त्यांना आयडियाज पण पाहिजे असतील, तर मग तुम्हाला मी आयडियाज देते. बाथरूम वगैरे ते वॉच वगैरे ठेवायचे असतात. आम्ही मेजरमेंट घेतलं होतं, परत एकदा चेक करतोय. असं जे आहे आपलं विड्थ मध्ये 210 सेंटीमीटर. आणि हे किती आता एक जो पात आहे 100 आहे. हा 100 आणि हा 100 बरोबर परफेक्ट आहे ना. हे काही बसतं का आपल्या डिझाईन तर सिलेक्ट केलेली आहे आम्ही, आम्हाला कसं पाहिजे आणि कलर तर आमचं ऑलरेडी डिसाईड झालेलं आहे. अगोदरचं जे फर्निचर आहे त्यानुसारच आम्हाला नवीन ज्या वस्तू घ्यायच्या आहेत त्या घेणार आहोत आणि बघूया. दोन आम्ही सिलेक्ट केलेले आहे, त्याच्यामधून एक आम्ही फायनल करू आणि आम्हाला आमच्या ज्या वस्तू आहे त्या आम्ही विचार करतोय कशा पद्धतीने अरेंज करता येईल. आणि काही एक्स्ट्रा ड्रॉअर्स पण आहेत त्या क्लोजेटमध्ये, तर ते रिमूव्ह करायचे आणि त्याच्यानंतर मग ते जेवढे पण लॉंग ड्रेसेस आहे ते व्यवस्थित बसले पाहिजे. आणि असं नको व्हायला का ते आम्ही मी ठेवते आणि ते खाली असं ते नाही आपण म्हणतो लोयलासारखे दिसत आहे, एकदम असे स्ट्रेट राहायला पाहिजेत ते ड्रेसेस. तर त्यानुसार पण आम्ही विचार करतो, बघतो आहे आता परत आम्ही बाकीच्या वस्तू. आम्हाला ही डिझाईन आवडली पण हा कलर नाही पाहिजे. तिथे त्यांनी कलर्स ठेवलेले आहेत तर आमचं जे बाकीचं जे फर्निचर आहे त्याला मॅच होणार हा कलर आहे आणि या कलरमध्ये आम्हाला अशा टाईपचं वॉर्ड्रॉप बनवून घ्यायचं आहे. हो पण आता हे जर आपण पूर्ण बघितलं ना तर ते 1000 युरोला आहे, म्हणजे ऑलमोस्ट 1000 युरोज प्लस त्याच्यामध्ये आम्हाला काही गोष्टी ॲड करायच्या आहेत. म्हणजे हे जसं त्यांनी ठेवले पण आम्हाला अजून थोडंसं वेगळं घ्यायचं, थोडं कस्टमाइज करायचं आणि आपल्याला एवढं हे याच्यामध्ये 3 कंपार्टमेंट्स आहेत, म्हणजे 3 ब्लॉक्स आहेत, तर मला असं वाटतं हा एक आणि हा एक तेवढंच घेऊ शकतो आम्हाला. आणि हा दोन हा जो मधला आहे त्याची आम्हाला एवढी गरज नाही आहे, फर्स्ट वाला आणि सेकंड वाला तो घ्यायचा विचार चालू आहे. पण ही डिझाईन आवडली, एकट्या साईडची डिझाईन आहे त्याच्यापेक्षा मला आहे ना ती चांगली वाटते, पण पुढचं अजून बघूया आपण. हो ठीक आहे, मी त्या फोटो काढून ठेवतो. आणि या पेपरवर सर्व मेन्शन आहे काय काय असणार आहे, काय काय ऍड केलेलं आहे किंवा तुम्हाला काय ऍड करायचं आहे ते सगळं दिलेलं आहे त्यांनी. आणि त्यानुसार मग इथे त्यांची त्याची प्राईस पण कॅल्क्युलेट करू शकता तुम्हाला. तर खालच्या सेक्शनमध्ये किड्स एरिया आहे, तर परिबेला तिथे खेळत आहे आणि तिथे लक्ष ठेवण्यासाठी सुद्धा लोक असतात आयकियामधले. आणि माझी फ्रेंड पण इथेच भेटली मला, तर तिचं पण तिची मुलगी आहे ती पण तिथंच आहे, म्हणजे त्या तिघींची जोडी झालेली आहे आणि आता मस्त खेळत आहे खाली, म्हणजे त्यांना पण शॉपिंग करता येते आणि आम्हाला पण या वस्तू डिटेलमध्ये बघता येतात. पण ते मुलांचं पण खेळणं होतं. हो ना, आम्हाला जशी डिझाईन पाहिजे तशी आम्ही आता या कम्प्युटरवर करतोय आणि मग जसं कस्टमाइज करून पाहिजे तसं ते आम्हाला कस्टमाइज करून देते. आणि जो कलर हवाय अशी डिझाईन आम्ही विचार करतोय, म्हणजे कस्टमाइज करून घेतोय. आणि ते जे तुम्हाला हवं आहे तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. आम्ही फूड सेक्शनमध्ये आलो आहोत आता. चला सर बाबू उभे राहा सर, हे बघा ही मॅडम ट्रे घेऊन घ्या. चला
ज्याला जे जे आवडतं ते घेतलेलं आहे. यस पण आयके मधलं फूड छान असतं. हो यस आपण दोनच ट्राय घेऊया. हो आहे वॉर्डरोबचं पूर्ण झाल्याच्यानंतर छोटी मोठी शॉपिंग करणं चाललं आहे आमचं आणि 5 वाजलेले आहे संध्याकाळचे. तर बघू आता अर्धा तास थांबू आणि त्यानंतर निघू आम्ही. उशीर झालेला आहे आणि इथे आयकियामध्ये मध्ये माहिती ना आपण कंटिन्यू फिरून फिरून अक्षरशः पाय दुखायला लागतात. तर बघूया आता ज्या घरासाठी वस्तू लागतात त्या घेतोय आम्ही आणि बाकीच्या गोष्टी पण आम्ही फायनल केलेल्या आहेत. तसं मी पूर्ण झाल्याच्यानंतर ते दाखवेन मी तुम्हाला. वॉचेस आणि ग्लासेस वगैरे ठेवण्यासाठी असं अरेंज करू शकतो आपण आपल्या वॉर्डरोबमध्ये. आणि माझ्यासाठी बघा ज्वेलरी इयरिंग्स वगैरे माझ्यासाठी लगेच माझ्यासाठी आता मग एकच गेलच ना मी असं थोडी वेगळं नाही घेऊ शकत. आणि छान आयडियाज दिलेले आहे बघा. हे सेक्शन पण किती छान असतं काही एवढं काही नेल पेंट वगैरे ठेवण्यासाठी पण आयडियाज आहेत भरपूर आयडियाज दिले बघा. त्यानुसार तुम्हाला हा तुम्ही त्यांचे कंपार्टमेंट्स घेऊ शकता. इथे त्यांनी प्राइस नाही दिलेली आहे. आहे 1600 रुपये इंडियन रुपीज मध्ये सांगायचं. हा बघ तिथं तिथं प्राइस दिली त्यांनी म्हणजे हे जर तुम्हाला घ्यायचं असेल 22 आहे 19 हे 16 आहे. इन केस तुम्हाला हे काही घ्यायचंच नसेल तर हा पेपर सुद्धा घेऊ शकता. हे तुम्ही ते ड्रॉवर्स असतात ना त्यामध्ये हा पेपर ठेवून बाकीच्या सर्व गोष्टी अरेंज पण करू शकता तुम्ही. आणि जर तुम्हाला असं कट करायचं असेल तर त्या साईजनुसार सुद्धा करू शकता. आणि इथे पण काही कंपार्टमेंटचं ते डिव्हायडर सारखं आहे. हो ते नाही का आपण बघितलं होतं सगळं ते. आणि असे जर बॉक्सेस घ्यायचे नसेल तुम्हाला तर हे नॉर्मल असे बघा हे छोटे म्हणजे थोडक्यात सांगायचं पट्टी टाईप मिळतं असं करून त्यांनी असं ते चौकोनी करून घेतलं होतं चारी बाजूचे. तर असं पण आहे हे सॉरी ज्या वस्तू आपल्याला घ्यायच्या असतात त्या आता घेतोच आपण. त्याच्या व्यतिरिक्त काही ना काही शॉपिंग चालू असते. फ्रेंड्स आहे ना बाबूचं आणि परिवाराची एवढी मस्ती चालू आहे. हा आता म्हणलं तेच म्हणतो मग अशी म्हटलं पाय दुखायला लागला. हो ना आणि आयक्या खूप मोठं आहे. हो खालच्या सेक्शनला आणि परिबेलाच्या रूमसाठी पण एक वस्तू आम्ही बघितलेली आहे तीच आता कलेक्ट करायला चाललो आहोत आम्ही. आणि तुम्हाला माहीतच आहे ते बारकोड असतो तो स्कॅन करून तो जो कोड आहे तो आम्हाला बघायचा आहे आणि ती वस्तू घ्यायची. चला चल बाबा परी कुठे गेली परी चल बेला इथे छान आहे ते कार्पेट आवडलं मला. आणि आता कसं विंटर पण चालू होणार आहे तर मग ते कार्पेट असं असतं तर बरं वाटतं. छान आहे हे पण एक छान आहे म्हणजे असं आपल्या घराला सूट होईल वाईट आणि त्याच्यामध्ये मग हे असं नको हे तर मग काय तरी असं आड केलं ते पण एक चांगलं आहे. हे पण एक छान निघालो आम्ही आता सव्वा 6 झालेले आहेत आणि आम्ही निघालो आहोत आता. आणि अजून किती अर्धा तासात पोहोचून जाऊ आम्हाला 30 मिनिटं लागली ते यायला. आणि आता आम्ही बेल्जियममध्ये आहोत बेल्जियमच्या बॉर्डरला आहोत आणि आता 1 मिनिटात लक्झमबर्ग बॉर्डर आम्ही क्रॉस करणार. आणि जी मेन वस्तू आम्हाला घ्यायची होती ती पण सिलेक्ट झालेली आहे. तर त्याला यायला त्यांनी 8-15 दिवस सांगितलेलं आहे कारण की आपण ती वस्तू कस्टमाईज करून घेतलेली आहे मग त्यानुसार त्यांना ते डिझाईन करावं लागणार आणि नंतर मग रेडी झाल्याच्या नंतर ते कॉल करतील आणि डिलेवरी पण तेच देणार आहे आपल्याला. म्हणून त्यांनी सांगितलं 15-1 दिवस 2 or 3 weeks सांगितले ना त्यांनी आपल्याला. 2-3 weeks सांगितलेलं आहे त्यांनी आपल्याला. तर मग बघूया जेव्हा येईल तेव्हा मग पूर्ण ते सेटअप करून मग सगळं अरेंज करणार तर तेव्हा मी तुम्हाला दाखवणार. आणि
दोघींनी खूप खूप मजा केली, इतके खेळत होते. त्याच्यानंतर आम्ही इथे गेलो होतो दुसऱ्या शॉपमध्ये, तर तिथं पण ट्रॅम्पोलिन होतं, तर तिथे पण त्यांचं उड्या मारणं चाललं होतं. आता थोडा वेळ ते झोपले नाही तर घरी गेले गेले, त्या दोघे लगेच झोपणार आहे. चला आता डायरेक्ट घरी पोहोचल्याच्या नंतरच बोलते. जेवण झालं आमचं आणि म्हटलं चला ज्या वस्तू आणलेल्या आहेत त्या तुम्हाला दाखवते मी. हे क्लोथ बॉक्स आहे आणि हे कशा पद्धतीने मी अरेंज करणार आहे किंवा हे कसं आहे हे तुम्हाला दाखवेन मी. आणि हे एक मोठ्या साईजचं आहे, हे मीडियम साईजचं आहे आणि एक याच्यापेक्षा पण छोट्या साईजचं होतं, पण मी हे दोन घेतलेले आहे. याच्यामध्ये भरपूर कपडे मावतात, तर हे खरंच मला चांगलं वाटलं आणि एकदम चांगले कपडे यामध्ये राहू शकतात, एकदम असं धूळ वगैरे लागणार नाही किंवा असं घडी मोडणार नाही, तर मला चांगलं वाटलं म्हणून हे घेतलं. आणि कधी कधी काय होतं आपण ना कधी कधी साडी कवर वगैरे घेतो, तर त्याच्यामध्ये भरपूर कपडे आपण ठेवतो, पण मग खूप अशी मोठी साईज नसते त्याची, एकच अशी साईज असते त्यामध्ये आपण ठेवत असतो, पण हे मला खूप छान वाटलं म्हणून मी हे घेतलं. त्यानंतर मग इथे परीत बेलाच्या रूममध्ये क्लोथ अरेंज करण्यासाठी एक स्टँड घेतलेला आहे मी. तो कसा अरेंज करणार आहे तिच्या रूममध्ये, त्यांच्या रूमचा सुद्धा मला मेकओव्हर करायचा आहे आणि बाकीच्या भरपूर गोष्टी आहेत त्या मला व्यवस्थित अरेंज करायच्या आहेत. प्रत्येक वेळेस मला असं वाटतं, प्रत्येक वेळेस नाही पण मला असं वाटतं कधी कधी ना जमलं ना तर थोडं ना चेंजेस केलं पाहिजे, जेणेकरून घर पण छान दिसतं आणि आपल्याला सुद्धा बघायला चांगलं वाटतं. तर ते घेतलेलं आहे मी. त्यानंतर दोन पिलोज घेतलेले आहे इथे, आणि मला माझ्याकडे एकदम खूप मोठ्या साईजची पिलो होती, तर मग मला त्याच्यापेक्षा थोडी कमी साईजची पाहिजे होती, तर ती घेतलेली आहे. तर हे असं क्लीन करण्यासाठी मला हे खूप छान वाटलं. ऍक्च्युली यामध्ये हे ओपन करून याच्यामध्ये लिक्विड टाकायचं, हे बंद करायचं आणि असं प्रेस करायचं आणि इथून लिक्विड येतं, आणि आपल्याला समजा बेसिन असेल किंवा भांडी वगैरे क्लीन करायची असेल तर मग हे चांगलं आहे. याच्या व्यतिरिक्त भरपूर क्लिनिंग करू शकता असं काही नाही, मी जस्ट एक्झाम्पल देते. त्याच्यानंतर हे लीड घेतलं, मागच्या वेळेस ते लीड घेतलं तर ती खूप ओव्हर साईज झाली होती, त्यामुळे मग परत एक लीड घेतली मी. आणि हे ड्युएट कवर घेतलेलं आहे मी, मला चांगलं वाटलं, डिझाईन पण चांगली आहे, प्युअर कॉटनचं आहे, तर मग मी हे एक घेतलं. त्यानंतर हे डिझायनर कटर आहे. आपण वेगवेगळे तुम्ही बघत असाल का, आपण जेव्हा पण रेस्टॉरंटमध्ये जेवण करायला जातो आणि आपल्याला सलाड जेव्हा आपल्याला सर्व करतात तर टॉमॅटोचं, गाजराचं किंवा काकडीचं असं डिझाईन असते फुलांची, नाही का, तर या कटरमध्ये त्याची अशी डिझाईन बनते, तर मला हे खूप इंटरेस्टिंग वाटलं होतं. तर म्हटलं चला हे एक घेते, जेव्हा पण आपल्याला असं वाटतं नाही का सलाड बनवूया आपण छान, तर मग ते एक छोटीशी क्रिएटिव्हिटी करायला चांगली वाटेल. हे शू ऑर्गनायझर आहे, तर अशा वस्तू घेतलेल्या आहे आणि ज्या वस्तूंची गरज आहे त्या वस्तू घेतलेल्या आहे. आणि म्हटलं चला तुम्हाला पटकन दाखवते. तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ नक्की सांगा. आणि आम्ही जे क्लोजेट किंवा जे वॉर्ड्रोब जे आम्ही बघायला गेलो होतो त्याची फायनल डिझाईन कशी असणार आहे जे आम्ही कस्टमाईज करून घेतलेले आहे ते जेव्हा आले ना तेव्हा आम्ही अरेंज करू तेव्हा तुम्हाला मी दाखवते. तर बेला झोपलेली आहे, तर आता व्हिडिओ मी सेंड करते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, शॉपिंगचा व्हिडिओ आवडला असेल, तो व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.